अप्रत्यक्षपणे आमच्या आई बहिणीला शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला हे महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या संस्कृतीला अशोभणारं आहे। आणि त्यानंतर डोळे काढले आणि तेच आमदार इथे येऊन त्याच पक्षाचे काही लोक म्हणतात आमच्या शिंगार कोणी आलं तर आम्ही शिंगार घेऊ, आमच्या कोणी नादाला लागलं तर आम्ही त्याचा नाद काढू, आम्ही तुमचा चट्टापिट्टा काढू। तुम्ही शिंगार, तुमच्या शिंगार कोण येणार आहे बाबा? जळी स्थळी काष्टी पाषाणी तुमचं सरकार आहे आणि आमच्यासारखे सर्वसामान्य शेतकऱ्याची मुलं। आज महाराष्ट्राच्या समोरचा प्रश्न इतका आहे की बाबा उद्या अधिवेशन संपणार आहे, परवाच्या दिवशी पोळा आहे, मग शेतकऱ्याला ओला दुष्काळ तुम्ही जाहीर करणार आहात की नाही? शेतकऱ्यांची आत्महत्या वाढल्या, बेरोजगारी वाढली, एका तरुणाने यवतमाळ जिल्ह्यामध्ये वायर तोंडात धरून आत्महत्या केलेली आहे, विद्युत वायर तोंडात धरून। काल एक विधानभवनच्या समोर शेतकऱ्यांनी धर्माबाबा पाटलांसारखाच एक प्रकार करण्याचा प्रयत्न केला होता। या मुद्द्यावर आम्ही प्रश्न विचारत होतो ना, मागच्या काळामध्ये त्यांनी याच ठिकाणी दाऊद के गद्दारो कोण जूते मारे मारो सालो को अशा ज्यावेळेस नारेबाजी केली होती त्यावेळी आम्ही त्यांना कुठं प्रतिक्रिया दिली नाही, उत्तर पण दिलं नाही, आम्ही संयम ठेवला। महाराष्ट्राची संस्कृती, कारण तुमच्या मागे यशवंतराव चव्हाण साहेबांचा पुतळा आहे, महात्मा फुलेंचा, बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे, यांची विचारधारा या विधानभवनाने जपलेली आहे। मी ज्या पक्षाचा माणूस आहे ते आदरणीय पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे। ज्यावेळेस दोन्ही आमदारांमध्ये राडा होऊ नये याची काळजी घेण्यासाठी आदरणीय अजितदादा खाली आले आणि दादांनी आम्हाला समज दिली की आपल्याला हे शोभणारं नाही, आपल्या पक्षाला हे शोभणारं नाही, त्याच्यामुळे तुम्ही सर्व आत या। आणि आम्ही आत गेल्यानंतर तिथे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब आम्हाला भेटले, शिंदेसाहेबांना सांगितलं तुमच्या गटातल्या वाह्यात आमदारांना आवरा, त्यांना दोन हात आहेत, आम्हाला पण दोन हात आहेत, पण आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेसमोर चुकीचा संदेश द्यायचा नाही आहे, या सभागृहाची प्रतिमा मलिन करायची नाही आहे, नव्हे तो आमचा विचार नाही आहे, अशी तक्रार आम्ही स्वतः एकनाथ शिंदेसाहेबांसमोर केली। त्याच्यानंतर आपल्या सर्व पत्रकार बांधवांचे फोन येत होते, माझा आता प्रश्नोत्तराचा तास वरच्या सभागृहामध्ये 12 वाजता होणार आहे, त्यापूर्वी आपल्या सर्व पत्रकारांना भेटण्याकरता मी इथे आलो आहे। झालेला प्रकार अत्यंत चुकीचा आहे, त्याचं आम्ही समर्थन करत नाही। त्यांनी त्यांच्या आम्ही आमच्या संस्कृतीचं प्रदर्शन दाखवलं, आम्ही शांती आणि अहिंसा जपली, त्यांनी त्यांच्या विकृतीचं प्रदर्शन दाखवलं, हे अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलं आणि महाराष्ट्रातल्या जनतेला हे आवडलेलं नाही। शिवीगाळ काय केली हे सांगणं काही योग्य नसतं, शेवटी आई बहिणीवर त्यांनी ज्या प्रकारे बोललेत ते तर ते मी काही इथे बोलणार नाही। ते शिंदे नावाचे आमदार होते असंच तुम्ही सांगताय, त्यांना आम्ही फक्त एवढी विनंती केली की समोर जे बूम घेऊन पत्रकार आहेत त्यात महिला प्रतिनिधी आहेत, तुम्ही थोडे मागं या, अष्टगंध लावतो हा माझा अधिकार आहे ना, तुम्ही नाही सांगायचं मला मी काय लावलं पाहिजे, मी आस्तिक आहे की नास्तिक आहे कोणी ठरवायचं नसतं, हे माझं मी ठरवणार आहे ना, हा मला भारतीय संविधानात दिलेला अधिकार आहे ना। आणि जर तुम्ही विठ्ठलाचं नाव घेता तर तुकाराम महाराजांनी दया तिचे नाव भूताचे पालनं आणि निर्दालनं कंटकाचे अहिंसा सांगितली, पण जे तेथे पैजाराचे कामन व्हावे अधमासी अधम हेही सांगितलेलं आहे। जर तुमच्यासोबत कोणी आई बहिणीवर शिवीगाळ करत असेल तर त्याला उत्तर दिलं पाहिजे, फक्त आम्ही शिवीगाळ त्याला उत्तर दिलेलं नाही। त्यांनी दाखवलेली विकृती ही महाराष्ट्राने पाहिलेली आहे, महाराष्ट्राच्या जनतेला हे पचलेलं नाही। मी त्या आमदारांना ओळखत नाही, भाजपमधल्या दोन आमदारांशी मी बोललो होतो, त्यातल्या एक श्वेताताई महाले, दुसरे बालाजी कल्याणकर, पण ते सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं आम्हाला सहकार्य करत होते, आम्ही आमचे नारे लावत होतो ते त्यांचे नारे लावत होते, पण हे नवखे आमदार जे आलेत त्यांना मी ओळखत नाही, त्यांनी काय शिवीगाळ केली ते मला इथे सांगायचं। पण डिवचण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून झाला असं एक थेट आरोप होतोय, कारण कोणाला आम्हाला त्यांचा अनुभव सुरू असताना तुम्ही आलात आणि पुढे गेलात आणि गादरवर मुद्दाहून केला असं त्यांचं म्हणणं आहे। 50 खोके आणि एकदम ओके ही काल दीपक केसरकरांच्या पण जिवारी लागली, अरे तुम्ही घेतले नाही तर हे सांगा ना, एक तर तुम्ही कबूल ऐकून घ्या, काल एकनाथराव खडसे साहेबांनी वरच्या सभागृहामध्ये हाच उल्लेख केला 50 खोके आणि एकदम ओके, त्यावेळी केसरकर साहेब उठले म्हणले मी जर 5 रुपये घेतले असतील तर मी राजीनामा देणार, ठीक आहे ते एक प्रामाणिक निघाले, पण उर्वरित 49 लोकांनी पण उत्तर द्यावं ना। खोके औषधाची पण असू शकतात, बिस्किटचे पण असू शकतात, पण तुम्ही स्वतःच्या अंगावर घेताय की यांनी मला चोर म्हटलं मी खरंच चोर आहे, म्हणजे याचा अर्थ तुम्ही दरोडा टाकलेला आहे, आणि जर आम्ही ते नारे लावत असू तर आम्हाला अधिकार आहे ना तो, पण यांनी स्वतःवरती ओढून घेतलेला आहे, यांनी शिकू नये आम्ही गंध लावावं की आम्ही जय श्रीरामचे नारे लावावे। अहो हे ही लोकं रामाचं नाव घेऊन आज सरकार चालवत आहेत, यातले अर्धे आमदार असं सांगतो की ज्यांनी स्वतःच्या भावांसोबत भांडणं केलेली आहेत, आणि प्रभू रामचंद्राचा इतिहास आहे की सावत्र असणाऱ्या भरत नावाच्या भावाला त्यांनी अयोध्येचं राज्य दिलं, यांच्यात दम असेल ना तर यांनी 5-5 एकर शेती द्यावी ना सख्ख्या भावाला,
आई वडिलांचा सन्मान करणं शिकवावं हे शिकवतील का आम्हाला रामभक्ती? त्यामुळे यांनी आम्हाला सांगू नये, आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केला असेल तर आम्ही पण यावेळी शांततेची भूमिका ठेवली गिरीशजी, आम्ही त्यांना कुठेही उद्रेकाने उत्तर दिलं नाही, ते डिवचण्याचा प्रयत्न करतील तो त्यांचा अधिकार आहे, मात्र कुठं कुठं महात्मा गांधींच्या सारखीसुद्धा भूमिका घ्यावी लागते, कारण पावसाळी अधिवेशनाचे 2 दिवस शेवटचे राहिले आणि महत्त्वाचा मुद्दा राडा नाही, महत्त्वाचा मुद्दा आहे ओला दुष्काळ जाहीर करा। अभी विधायकों को बुलाया गया था, तिन्ही पक्ष के नेता वहाँ उपस्थित थे, वहाँ राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष के अजीत दादा जयंत पाटील साहब थे, कांग्रेस से नाना पटोले जी थे, अशोक चव्हाण साहब थे, बाळासाहेब थोरात जी थे, शिवसेना के विधायक थे, शिवसेना के लोग थे, महाविकास आघाड़ी के सभी लोग थे, और वहाँ एक स्ट्रैटेजी ठहराई गई कि रोज़ आप कभी 10 बजे आते हो, कभी 12 बजे आते हो, लेकिन 10:30 बजे आंदोलन होने वाला है, आंदोलन करने वाले हैं हम सरकार के खिलाफ किसानों के लिए, तो 10:30 बजे यहाँ पे समय पे उपस्थित रहिए। ये निर्देश अजीत दादा ने हम सब युवाओं को दिए थे, हम 10 बजे यहाँ आए, 10:30 बजे जो पार्टी ने आदेश दिए उसका अमल करने के लिए हम विधान भवन के बाहर खड़े हुए। इसके आधा घंटा एक घंटा पहला यहाँ बीजेपी के और सिंधेगढ़ के कुछ विधायक थे और वो उनकी नारेबाजी लगा रहे थे, हम हमारे नारे चला रहे थे, 50 खोके एकदम ओके आणि शेतकऱ्याला दाखवलं गाजर, ताट वाटीन चलो गुवाहाटी। पिछली बार जब वो विपक्ष में थे तब उन्होंने देश के गद्दारों को और जूते मालो सालों को इस तरीके से बयानबाजी की थी, उसमें सरकार ने उनका कोई विरोध नहीं किया था, लेकिन उसके बाद एक और स्ट्रैटेजी ठहराई गई कि सरकार के ये ख्याल में आए कि हम किसानों के लिए आंदोलन कर रहे हैं, तो हमारे विधानसभा के मुख्य प्रतोद जो है अनिल भाईदास पाटिल वो गाजर का हार बना के सामने आए पत्रकारों के सामने, और ऐसा ठहरा कि एक एक आमदार जाके वहाँ पे गाजर दिखाएगा और कहेगा इस सरकार ने जो कल घोषणा की है गाजर की जैसी घोषणा है, इससे किसानों को कुछ मिलने वाला नहीं। 2-3 दिन के बाद पोंगल त्यौहार है जिसको हम मराठी में पोड़ा कहते हैं, उस त्यौहार के पहले पूरा यहाँ पे कृषि मंत्री जो है महाराष्ट्र के, उन्होंने किसानों को मदद करनी चाहिए, इस तरीके से हमारा आंदोलन चल रहा था। एक रेबिन बीच में बांधी हुई थी, पहले 3 फ्लोर पे बीजेपी और सत्ताधारी विधायक थे और एक फ्लोर छोड़ के हम सब पीछे थे, उसमें हम बालाजी कल्याणकर, श्वेताताई महाले, हम सब लोग एक जगह वहाँ पे आके चर्चा कर रहे थे कि हमने क्या करना चाहिए, नारेबाजी शुरू थी, लेकिन जैसे हम आगे आए तो उनमें से कुछ विधायक जो अभी आपके सामने आके बोल रहे हैं कि हमने कुछ नहीं किया, वो विधायक आए, उन्होंने गलत वहाँ पर शब्द का वापर किया, माँ बहनों पर गाली देने का एक प्रयास किया और हमें लौटने का प्रयास किया, और इसके बाद इन दोनों युवाओं में ज़्यादा संघर्ष ना हो इसके लिए खुद महाराष्ट्र के पूर्व उपमुख्यमंत्री और विधानसभा के विरोधी पक्ष नेता विपक्ष नेता अजीत दादा आए, और अजीत दादा ने हम सबको कहा कि हमारे महाराष्ट्र की संस्कृति नहीं है, आप अंदर चलिए, और अंदर जाने के बाद महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब ने इस बात की संवेदनशीलता को पहचाना और खुद आए, और हमने कहा कि आपके गट के कोई आमदार है जिन्होंने हमें लौटने का प्रयास किया, उनको थोड़ा समझ दीजिए।